बारवाड येथे जलकुंभाचे उद्घाटन बसव प्रसाद ज्वले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कामासाठी आमदार शशिकला ज्वले यांच्या प्रयत्नातून 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. बारवाड येथे आमदार शशिकला ज्वले यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय जलनिर्माण योजनेतून 15 लाख रुपये निधीतून पूर्णत्वास आलेल्या जलकुंभाचे उद्घाटन बसव प्रसाद ज्वले यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीस संजय देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वसंत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सुदर्शन निर्वाणे, दादासो धामणे, शिरीष कमते, रणजित तिटवे, अभय निर्वाणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी बसवप्रसाद ज्वले म्हणाले, मतदारसंघामध्ये आमदार शशिकला ज्वले यांनी जलकुंभ निर्माण करून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. विविध विकास कामातून नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. बारवाडसह परिसरामध्ये आमदार ज्वले यांनी कोट्यवधी रुपयांची विकास कामे राबविल्याचे सांगितले. जलकुंभचं उद्घाटन झालंय ह्यासाठी पणजीच्या एक प्रयत्नामुळे NRDWP फंडमधून 15 लाख रुपये मंजूर झाले होते आणि हे ओव्हरहेड टँक फार महत्त्वाचं आहे, कारण हे नदीतून पाणी संग्रह करून गावात पाणी सप्लाय करायला फार मदत होते आणि गेले 25 वर्षात काही काम न झाल्यामुळं एक एक गावात तर एवढं जुनं झालेलं आहे जलकुंभ की ते पडायला आले आणि एक एक गावात तर जलकुंभच नाही. हे सगळं बघून आम्हाला वाटलं की आमचं मतदारसंघाचं जनतेला पाणीचं समस्या होऊ नये म्हणून समजून आम्ही सगळ्याकडे जलकुंभ करण्याचे एक प्रयत्न चालू केले. कार्यक्रमास चिकोडी जिल्हा भाजप उपाध्यक्ष पवन पाटील, गुणधर निर्वाणे, नंदू शिंत्रे, दादासो कोणे, सुरेश खोत, रावसाहेब चौगुले, ग्रामविकास अधिकारी प्रकाश धनगर, सिकंदर मुल्ला यांच्यासह भाजप कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.